शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। नमस्कार, मी विजस ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्ट मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा विट्यात बहुजन समाज पक्षातर्फे निषेध। विटे येथे मुंबई येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी येथील आजी माजी आमदारांच्यावर तसेच सरकारवर खरपूस टीका केली। सरकारला राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा जाब त्यांनी विचारला। यावेळी बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। माजी आमदार जे कधी कोणत्या पक्षाचे नसतात, माननीय सदाशिव पाटील, बाबासाहेबांच्या घरावरती हल्ला झाला, यांच्यावर काही परिणाम झाला नाही। जसा दीड दिवसाचा गणपती असतो तसा सदाशिव पाटील हा दीड दिवसाचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे। साहेब अजून का तुम्हाला मी काय बोलतोय का कळतंय का? इकडे बाबासाहेबांच्या घरावरती हल्ला झाला, सदाशिव पाटलांनी, अनिल बाबर यांनी कोणी इथं येऊन निषेध व्यक्त केला नाही, कारण तो त्यांचा बापच नाही, संविधान निर्माता त्यांचा बापच नाही। पण परवा गोपीचंद पडळकरांनी शरद पवार हा महाराष्ट्राला लागलेला कोरोना असं वाक्य वापरलं आणि महाराष्ट्र पेटून उठला, जणू काय लय मोठं महाराष्ट्रामध्ये काहीतरी गोंधळ घडला काय झालं, आणि सदाशिव पाटील सुद्धा जागे झाले आणि त्यांनी निषेधाचं पत्र दिलं की पवार साहेबांना असं नाही म्हणायला पाहिजे होतं। बघा तुम्हाला आम्ही काय म्हणतोय ते कळतंय का? 2009 साली मी निवडणुकीला उभा राहिलो होतो, अनिल भाऊंचा नगारा मी त्याच वेळी फोडला होता पहिल्या झटक्यामध्ये 2950 मताने अनिल भाऊंना आम्ही धूळ चारली होती। एकदा अण्णाभाऊ साठेची जयंती होती त्यानिमित्ताने आम्ही इथं कार्यक्रमाला आलो होतो, त्या कार्यक्रमाच्या अगोदर सदाशिव पाटलांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता, अख्ख्या विट्यामध्ये पोस्टर लागले होते, पण अण्णाभाऊ साठेंचं पोस्टर पुन्हा विट्यामध्ये आम्हाला पाहायला मिळालं नाही। 2009 किस्सा आहे। अरे माझ्या बांधवांनो, या आंबेडकरी विचारधारेवर प्रयत्न करणारे आणि मार्गक्रमण करणाऱ्या माझ्या बांधवांनो, जरा विचार करा ह्या गोष्टींचा। आज माझा तुम्हा सर्वांना प्रश्न आहे, खानापूर आटपाडीचा विरोधी पक्ष नेता कोण? खानापूर आटपाडीचा विरोधी पक्ष नेता कोण? उत्तर आहे का? नाही का? या भाव विरुद्ध ती भाव विरुद्ध लढाई होते आणि पुन्हा मग रात्री दोन भाव एकत्र येतात आणि वरती सगळ्या प्रकारचे जातीवादी एका ठिकाणी येतात आणि सगळे पक्ष बाजूला ठेवून 50 भांडणं विसरून हे लोक सत्तेमध्ये येतात। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। सांगली जिल्ह्यातील बेडक गावाजवळ 1,15,00,000 रुपयांची सुगंधी सुपारी साठा जप्त। कर्नाटकातून महाराष्ट्रात अवैध मार्गाने येणाऱ्या सुगंधी सुपारीचा मोठा साठा मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे। सांगली जिल्ह्यातील बेडक रोड येथे कंटेनरमधून 1,15,00,000 रुपयांचा सुगंधी सुपारीचा साठा जप्त करण्यात आला। पोलीस उपाधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे। मिरज शहरात गुटखा तस्करांचे एक मोठे रॅकेट अद्यापही सक्रिय असल्याचे पोलिसांच्या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे। नगराध्यक्षाने नगरपंचायतमध्ये स्वतःला कोंडून घेऊन केले आंदोलन। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत येथील प्रशासकीय अधिकारी योग्यरित्या काम करत नसल्याने गावातील विकास खुंटला आहे।
त्यामुळे खुद्द नगराध्यक्ष संजय पोफळे व त्यांचे सहकारी नगरसेवकांनी प्रशासकीय यंत्रणेतील गैरकारभाराविरोधात मंगळवारी रात्री 8 वाजल्यापासून ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. सकाळी अधिकारी कार्यालयीन वेळेवर आले असता ते बाहेर पटांगणात उभे आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सेवा हमी कायदा लावून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आंदोलक नगरसेवकांनी लावून धरली आहे. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वेषापोटी उलट सुलट चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विठ्ठलाच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला आहे. यामुळे या निर्णयाच्या विरोधात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचारी संघाने 1 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी सांगितले. प्रेयसीच्या प्रेमात पाकिस्तानला निघालेला उस्मानाबादच्या तरुणावर गुजरातमध्ये गुन्हा दाखल. उस्मानाबाद येथून पाकिस्तानला जाण्यासाठी निघालेल्या तरुणाला BSF ने ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुजरात पोलिसांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली. तरुणाने पाकिस्तानला जाण्याचे कारण जरी तो एका मुलीच्या प्रेमात पडला आहे असे सांगितले असले तरी त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. तो खरंच मुलीच्या प्रेमात पडला होता की तसा बनाव करण्यात आला आहे की त्याला कोणत्या जाळ्यात अडकवण्याचा डाव आहे याची शहानिशा करणे गरजेचे असल्याचे राठोड यांनी सांगितले. गुजरातमधून तरुणाला जामीन मिळाल्यानंतर उस्मानाबाद पोलीस त्याला ताब्यात घेणार आहेत. त्याला ताब्यात घेण्यासाठी उस्मानाबाद पोलिसांचे एक पथक गुजरातला पोहोचले होते. मात्र त्याच्यावर गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे ते पथक परत आल्याची माहिती राठोड यांनी दिली. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलपदी आबासाहेब देशमुख यांची निवड. माऊली येथील आबासाहेब देशमुख यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलपदी निवड झाली. त्याबद्दल खानापूर तालुका अंगणवाडी सेविका यांच्याकडून आबासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.